इथं हे बघा, हे दोरी आहे, एकदम सुंदरसं पक्ष्यांसाठी बनवलेलं आहे. हे त्यांचं घर आहे, हे तुम्ही बघू शकता. हे दोरी आहे, दोरीला बिसलरी आहे, त्याच्या थोडंसं आतमध्ये थोडंसं त्यांचा तो मलबा तिथं झालेला आहे. पक्षी इथं आला इथं झाडावर बसणार, पक्षी इथं आला इथं झाडावर बसणार, थोडा इथं खेळणार, खेळल्यानंतर पक्षी इथं राहणार, त्यांचे अंडे वगैरे तो देऊ शकतो, कारण हे तुटत नाही. हे थोडंसं असं हालतं आहे, हे बघा एका याच्यावर त्यांनी बनवलेलं आहे, थोडंसं असं हालतं आहे. तर हे पक्ष्यांसाठी खूप छान यांनी बनवलेलं आहे. त्या गावातून आपण येतो आणि हे जर समोर तुम्हाला ही वाडा दिसतो आहे, दे धक्का या मूवीचं शूटिंग इथं झालेलं होतं, हे तुम्हाला दिसत असेल दे धक्का. तिथून ही शाळा आहे, या शाळेत बरेचसं असं पक्ष्यांचे आवाज वगैरे येतो आहे. तर इथं काय लिहिलं आपण वाचू. मित्रांनो, आपण जेव्हा गावात एंट्री करतो ना, या पिसावरे गावात जेव्हा आपण एंट्री करतो ना, तुम्हाला दाखवणार आहे गाव कसं आहे. तर हे तुम्हाला दिसत असेल, हे बघा इथं एक पाटी लावली, ती पाटी आपण वाचू. त्या पाटीवर बघा काय लिहिलं आहे. मित्रांनो, आपण या पिसावरे या गावात आपण आलेलो आहेत आणि आता कंटिन्यू आपण या गोष्टी बघणार आहेत की या गावात परिस्थिती काय आहे आणि सध्या पक्षी वगैरे इथं कोणत्या प्रकारचे आपल्याला मिळून येतात. कारण पूर्ण गावात आपण आता फिरतो आहे, तुम्हाला दाखवतो आहे पक्षी आपल्याला कोणते कोणते मिळणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कंटिन्यू बघा. बरं हो शोम दादा, चला तुम्ही करा चालू तुमचा का नाही करणार. हां, असं पक्ष्यांचे आवाज वगैरे येतो आहे. तर इथं काय लिहिलं आपण वाचू. बघा, तुम्हाला दिसत असेल मित्रांनो, इथं लिहिलेले आहे पक्ष्यांचे गाव पिसावरे आणि खाली लिहिलेले आहे संकल्पना का लिहिलेली आहे, गाव पक्षी चष्मेवाला, गाव फुलपाखरू, पट्टेरी वाघ. तर मित्रांनो, अतिशय सुंदर असं यांनी हे बघू शकता तुम्ही. हे जे इथं या गावाची ओळख लिहिलेले पक्ष्यांचं गाव म्हणजेच पिसावरे. आणि ही शाळा, या शाळेत आपण थोडंसं व्हिडिओ शूट करणार आहेत. हा परिसर तर मित्रांनो तुम्ही बघू शकता, हिरण या बिसलर आहेत, त्या कापलेल्या आहेत. शाळेत ही सर्व बनवलेली आहे कंटिन्यू, हे तुम्हाला दिसत असेल. तुम्हाला हे बघा, ही चिमणी कशी थांबलेली, बघा चिमणी तुम्हाला दिसते, ही चिमणी तुम्हाला सांगितलं, चिमणीला तिथं खोपं आहे आणि त्यात चिमणी आहे, तुम्ही बघू शकता. हे बघा, तिथं पण तुम्ही बघू शकता, ही बिसलरी, या चिमणीला बसायला जागा, ही जागा. या शाळेत पूर्ण या शाळेत पूर्ण हे बनवलेले गेलेले आहे. हे बघा किती छान आहे. पक्ष्यांना पूर्ण बसायला सुंदरशी ही जागा आहे. हे बघा, इथं पण एक बिसलरी टांगलेली आहे. बघा पूर्ण शाळेचा हा परिसर आणि याला या बिसलरीमधून असं छोटीशी वेल काढण्यात आलेली आहे. ही वेल तुम्हाला दिसत असेल, या वेलच्या माध्यमातून हे पक्षी इथं खेळत असतात. हे चिमण्यांसाठी पक्ष्यांसाठी हे पूर्ण केलेलं आहे. बघा, हा राहिला त्यांचं घर आहे, सुंदरसं घर बनवलेलं आहे पायपांपासून. हे बघा,
इथून चिमणी इथं पास व्हायला पाहिजे म्हणून थोडंसं इथं बारीकशी दोरीसारखं बनवलं गेलेलं आहे. हे तुम्ही बघू शकता. हे सुंदरसं बनवलं गेलं आहे आणि हे त्यांचं राहिलं घर. पूर्ण शाळेत तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही. हे पक्ष्यांसाठी एक बिसलरची बाटली आडवी केलेली आहे. तिला बांधलेली दोरी बांधलेली आहे आणि हिच्यावर येऊन पक्षी राहतो. हे सर्व पक्ष्यांसाठी केलेले मित्रांनो हे तुम्ही बघू शकता. हे बघा इथे बिसलरी बांधलेली आहे आणि या शाळेत हे सर्व अरेंजमेंट आहे. हे फक्त पक्ष्यांना बसण्यासाठी हे असं केलेले आहे. हे तुम्ही बघू शकता. आणि आत्ता तुम्ही बघा परिसरात पक्ष्यांचा आवाज किती जोर देतो आहे. हे बघा हे बघा